समोर तुफेल, ज्या तुफेलनं अनेक मॅचेस मध्ये विक्रम पराक्रम केलेत, असा तुफेल पहिला चेंडू टाकला, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, ये भाई देखो ये गेंद जाएगी किधर, लेकिन भाई वहां पर देखो क्या चल रहा है, असं क्षेत्ररक्षण योग्य नसेल, संघ कुठेतरी बॅकफुटला आणि अक्षय निवाते सारख्या घातक फलंदाजाला तुम्ही कुठेतरी एक संधी मिळवून देताय, तर ही संधी अपयशाचं कारण तुमच्या ठरू देखील शकेल। धावसंख्या एक या आकड्यावरती सुरुवातीपासून खातं मात्र उघडलं गेलंय, संधी मिळाली होती पहिल्या चेंडूवरती, तो फेलला फसवलं होतं, अक्षरशः लॉंग लेगचा खेळाडू डीप मध्ये होता आणि लालच दिली होती, त्या लालचीचा शिकार देखील बनला होता, परंतु आपण म्हणतो ना की हातामध्ये तिथे चेंडू पडला परंतु पकडला गेला नाहीये। मोठा धक्का बसतोय आता, कुठेतरी गोलंदाजी करणारा संघाला असं वाटलं होतं की कॅच पकडली जाईल, परंतु तसं होत नाहीये। इथे बाहुबली दाफुलीचा बाहुबली ऋषी बारे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सादर करत असताना आपल्या संघाकडनं ओपनिंग साठी गेलं, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी या वेळेला चांगलाच आहे, चेंडू डीप स्कॅलक बाउंड्री बाउंड्री लाईनच्या पलीकडे, इथे मिळतील साबात, मॅक्सिमम येतोय, सुपर फटकेबाजी, या फटक्यांसाठी देखील बनलेला खेळाडू आहे। अपुन एकदा तुफेल मात्र तयार राहिला आहे, जिथे ऋषी बारे मागच्या मॅच मध्ये देखील हाहाकार वाजवला होता, आक्रमक क्रिकेट सादर केलं ऋषीनं, परंतु या मॅच मध्ये देखील ऋषीचं कशा प्रकारचं क्रिकेट सादर होते हे पाहावं लागेल। पहिला चेंडूवरती मॅक्सिमम षटकाराच्या साईनं वैयक्तिक खातं उघडलं, ऑफिसरकडे अपील जोरदार केली, थोडस नक्कीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, स्ट्राईक रोटेट आता कमबॅक आणला तुफेलनं, त्यांनी सांगितलं या दोन्ही फलंदाजांवरती आपण पाहतोय। आणि नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि इथे कमबॅक, डॉट बॉल आलाय, ऋषीला थांबवण्याचं काम निश्चित रूपी केलं, आता एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कशा प्रकारच्या गोलंदाजीचा टप्पा घेऊन दाखल होईल, ओ पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पकडेल का जेल, कॅचेस विन द मॅचेस, हे देखो वापर देखो, फाईनचा क्षेत्ररक्षक आपण बघताय, तर चेंडू पर्यंत पोहोचला, आता ओव्हर थ्रोच्या माध्यमातून देखील धावा काढल्या जातील, एकदा कम्प्लीट, हा हा नानाचा मामला आहे तिथे, परंतु यावेळी दोनच धावांवरती संतुष्ट व्हावं लागेल, स्कोर कार्ड मात्र आता पुढे सरकलंय, धाव संख्या 9 जाऊन पोहोचले, एक षटकार देखील सामील होता, पंच संजू सर आमच्याकडे वळत आहेत, सांगतील 2 धावा आणि 2 चेंडूचा खेळ देखील बाकी आहे, धाव संख्या 9 या आकडेवरती, पहिल्या चेंडूवरती जीवनदान अक्षयला मिळालं, या चौथ्या चेंडूवरती जीवनदान ऋषी बारेला देखील मिळतंय, ऋषी बारे या खेळाडूची चर्चा आपण नक्की सातत्यानं करत राहतो, आता ती चर्चा पुन्हा एकदा यावेळी देखील या मैदानामध्ये आपल्याला करताना बघायला मिळेल। तर नक्कीच यावेळी 2 धावा तरी मिळाले या षटकातील, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, राऊंड द विकेट गोलंदाजीचा ट्रॅक तुफेलच्या माध्यमातून समोर ऋषीचा बल्ला अजून देखील खामोश आहे, एकच फक्त मॅक्झिमम आलाय, त्यानंतर पुन्हा चांगल्या प्रकारची पुनरावृत्ती त्या षटकारांची आपल्याला पाहायला मिळू शकते का हे बघावं लागेल। यावेळेला फटका फसलाय, यष्टी रक्षक आहे, विकेट सबतन ऋषी भाई चला बाहेर, इथे धक्का बसला, चांगलीच टॉप एज घेतली यष्टी रक्षक, नवेदनं मात्र कोणत्याच प्रकारची चूक केली नाहीये, इथे ऋषी ओ यू टी आउट सरळ बाहेर, जॉली बॉयचा संघ मात्र कुठेतरी चांगल्या प्रकारचा कमबॅक आणतोय, षटकार बसला त्यानंतरचा तुफेलचा कमबॅक दर्जेदार,
ऋषीनं कुठेतरी आता मात्र संघाला यावेळेला बॅकफुटला परतावलं लागतंय. मिस्टर रेडी क्रमांक 3 वरती, अनुप देशमुख क्रमांक 3 वरती आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही पाहताय तर एसके स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2024 आणि या 2024 मध्ये हा रबल बॉल क्रिकेट टूर्नामेंट तुम्ही दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये बघताय. दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान आहे, जिथे इतिहास रचले जातात, इतिहास मोडले जातात आणि इतिहास घडवले जातात, अशा प्रकारचं दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान देखील आहे. या आझाद मैदानामध्ये खूप सारे इतिहास रचले गेलेत लीजंड खेळाडूंच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा यंग जनरेशन मात्र या दापोलीच्या हिस्टॉरिकल ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये इतिहास रचण्याचं काम मात्र सातत्यानं जारी राहिलंय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अनुप देशमुखला आपण बघतोय क्रमांक 3 वरती खेळत असताना. राबून द विकेट यावेळेला चांगलाच आहे. फ्ली करण्याचा प्रयत्न, अगदी लोअर फुल टॉस तुम्ही बघताय. एक सिंगल धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपताच धाव संख्या लॉस ऑफ 1 विकेट 10-10 या आकडेवरती. दुफेलचं कौतुक करावं लागेल आणि चेहऱ्यावरती हास्य मात्र जाहीर करते की नक्की सुपर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. 10 धावा फलकावती षटकाचा खेळ संपला. 10 लॉस ऑफ 1 विकेट्स. या पुढची मॅच आहे दापोली 11 बनाम युवा प्रभा. सो बोथ कॅप्टन आपण टॉस साठी कॉम वॉकच्या समोर या हाफ इनिंग मध्ये येऊन जायचं आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी राफी तैयार आहे. यावेळेला नक्कीच ऑन ला ठोकलाय चेंडू आउट ऑफ द पार्क. तो घेऊन जाएगी साजन के घर और दे के जाएगी छेरन. वाह भाई वाह, मिस्टर एडीच्या बॅट मधून अनबिलिएबल अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. पुढचा चेंडू असेल शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. तिथे आपण पाहायला गेलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकाच धावीवरती मात्र यावेळेला तुम्ही बघतोय नाही तर कुठेतरी 108 धावा देखील खर्च केल्यात ओव्हर थ्रोच्या माध्यमातून. यावेळेला 2 धावा ऍड कराव्या लागतील. धावांचा विचार करतोय. धावा धाव फलकावरती आतापर्यंत 18 या आकड्यावरती एक खेळाडू बाद झालाय. दुसरं षटक 1.2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पहिले मॅक्झिमम आला अनुप देशमुखनं आल्याच अगदी चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली. अनुपनं मोठे असे प्रहार देखील केले आपल्या संघाकडनं. त्यानंतर लगेच दुहेरी धावा गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट करण्याचं माध्यम असेल. त्यावेळेला थोडंसं बॅकफुटला जाऊन डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आफाक ऐनरकर त्याच्याकडे खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट हे चांगलं क्रिकेट आहे. तुम्ही ज्या वेळेला मोठे प्रहार करता त्यानंतर दुहेरी आणि सिंगल घेणं हे योग्य क्रिकेट म्हटलं जातं. जिथे आपण स्ट्राईक रोटेट करत राहतो हे चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट आहे. धावसंख्या आपण बघताय तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यशस्वी बनण्यासाठी स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागतो. आज विश्वास आहे का? कमी गतीचा चेंडू आहे. म्हणजे आपण कोणत्या खेळाडूला, कोणत्या संघाला, कोणत्या प्लेअरला कमी लेखू शकत नाहीत. बघा हा 5 रुपयाचा फेन सोयल बन 5 करोड रुपयाचा चेक देखील लिहून टाकत असतो. तसंच या क्रिकेटमध्ये देखील आहे. या क्रिकेटमध्ये तुमची बाजी पलटायला वेळ लागणार नाही आहे. आपण म्हणतो ना, ये क्रिकेट की बाजी और लड़की कब पलट सकती है ये पता नहीं चलेगा. तसंच हे क्रिकेट आहे. धावांचा विचार करताय तर 19 या आकड्यावरती एक खेळाडू तर बाद झालाय. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रॉपर टायमिंग नाही आहे. 9 मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल.
चेंडूपर्यंत क्षेत्रक्षक या वेळेला पोहोचते, थोडीशी मिसफील तर घडली गेली. हा हा ना ना असा मामला आहे, तिथे कर्मी मामला हो सकता है वहां पर, परंतु नाही दोनच धावा मिळू शकतील, दोन धावा मिळू शकतील. या नशिबाच्या दोन धावा ऍड कराव्या लागतील आता, कारण का ज्या वेळेला क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे कुठेतरी त्याच्या थोड्याशा चुकीमुळे बॅटिंग करणाऱ्या बॅटर्सला यावेळच्या धावा मिळतील. शेवटचा एका चेंडूचा खेळ शेष आहे, धावसंख्या 21 एक आड बाद. सियासपूर संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, कारण का ऋषी ज्या वेळेला बाद झाला तिथून मात्र धावफलक थोडस स्थिरावलेलं आपल्याला बघायला मिळतंय. या रनांवरती अंकुश लागलाय, शॉर्ट ऑफ लेंथची डिलिव्हरी, ना घाव दे का ना ताव दे का, सीधा इस गेंद को सीमा रेषा पार फेंका, ये तो है मॅक्सिमम मॅक्सिम स्ट्रोक षटकार. या षटकाची सुरुवात षटकारानं, याचा अंत देखील षटकारानं केलाय. धावसंख्या षटक क्रमांक 2 खेळ संपला, लॉस ऑफ वन विकेट 27, 27 धावा धावफलकावरती आहेत. चला जाऊया पुन्हा एकदा, 2 खेळ संपल्यानंतर सियासपूरच्या संघाची परिस्थिती थोडीशी बेटर, 27 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 इन प्रोग्रेस मध्ये फैजान मात्र षटक टाकताना तयार झालाय, चेंडूला मात्र थोडस अगदी जानबुजके खेळाय स्ट्रोक, आणि तशाच प्रकारचा फटका खेळला तिथे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, ज्या वेळेला चेंडू पकडेल फेकेल अतिशय वेगानं मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातील अनुप देशमुख आणि त्याचबरोबर अक्षय निवाते. एका बाजूला पालगड एक्सप्रेस आणि दुसऱ्या बाजूला दाफोलीचे एक्सप्रेस म्हणजे मिस्टर रेडी. ओव्हर द विकेट यावेळेला आपण बघताय तर कमी गतीचा चेंडू, या की वरुण राजाचं आगमन होतंय, त्या वरुण राजाच्या आगमनामध्ये तुम्ही बघताय या रिमझिम पावसाच्या क्रिकेट आहे. आपण म्हणतो ना एकंदरीत पावसाळी क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेटची मजाच वेगळी आहे. आणि इथे जर पाहायला गेलं तर पुनश्च एकदा गतीला भीड देखील झाला, या पावसाच्या कोसळणाऱ्या मुसळधार झारा, अंगाला झोंबणारा वारा, पाणीच पाणी सभोवताळी, कारण मित्रांनो हे क्रिकेट पावसाळी आणि पावसाळी क्रिकेट आहे. या पावसाळी क्रिकेटमध्ये अगदी तमाम रसिक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे, 30 धावा धावफलकावरती फैजाननं प्रभावित केलं. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केलेत. अक्षय निवाते या पालगड एक्सप्रेसला दहाडवं लागेल, बल्ला खामोश आहे, बल्ला खामोश आहे म्हणजे तुम्हाला चांगलं अप्रतिम क्रिकेट खेळावं लागेल. फुल टॉस, चेंडू फटका फसलाय, फॉलो थ्रू मध्ये फैजान जाऊन पोहोचला.
म्हणजे यावेळेस जर पाहायला गेलं तर कॅच सुटले, परंतु दुसरी चान्स देखील तिथे. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा हा नानासा मामला होईल का? जीवनदान तर मिळालं होतं, परंतु दोन धावा अतिशय वेगानं कम्प्लीट केल्या जातील अक्षयला देखील या मॅचमध्ये. आपण बघताय तर पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं, त्यानंतर या चेंडूवरती देखील फॉलो थ्रोमध्ये जो बॉलर फैजान पोहोचला तिथे जीवनदान मिळेलं, दुसरं जीवनदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि झिंका मॅच, हालांकि क्रिकेटचा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये क्रिकेट जर खेळला तर तुम्ही यशस्वी बनता. ओव्हर द विकेट आपण बघताय, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी ऑप्शनच्या खूप बाहेर, पंच आपल्याकडे वळले आणि सांगतायत की हा चेंडू तुम्ही पुन्हा टाका, पनिश केले पंचानं. मिस्टर एक्स्ट्रा व्हाइट बॉल, हा क्रिकेटचे नियम क्रमांक 21 नुसार हा चेंडू मात्र ग्राह्य धरला जात नाही, व्हाइट बॉल दिला जातो आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र एक्स्ट्रा धाव दिली जात असते. हे तितकंच महत्वाचं राहतं, टर्म्स अँड कंडिशन्स नियम अटी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये, कमी गतीचे चेंडू फेकले जातील. हा जो षट क्रमांक तुम्ही बघताय तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजून, सर एक बॉल आहे, एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि षट क्रमांक तिसऱ्याचा खेळ देखील संपला. लॉस ऑफ वन विकेट, धाव संख्या 33 या आकड्यावरती. केव्हा आणि केवळ मात्र या षटकामध्ये तुम्ही बघताय तर 6 धावा कसं केलेत, हालांकि तुम्ही बघितला तर दुसरं षटक संपलं 27 होत्या आणि तिसरं षटकाचा विचार केला तर केवळ 6 धावा. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या 33. मॅचला सुरुवात पुनः एकदा षट क्रमांक 14 इन्फोग्रेस मध्ये. पंच सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो आर्ग्युमेंट, सो अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. शाहिद गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, पहिला चेंडू अगदी इट्स अ फेअर डिलिव्हरी. 33 ला मात्र यावेळच्या या धाव आपल्याला बघायला मिळतील. राऊंड द विकेट गोलंदाजीच माध्यम घेऊन आलेला खेळाडू, बॅट चेंडूचा संपर्क मात्र झाला यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून, चेंडू मात्र थडब्यांच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल. एकाच धावरती पुन्हा एकदा संतुष्ट व्हावं लागतंय, धाव संख्या 34 ला जाऊन पोहोचले. कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर सिया स्पोर्ट्सचा संघ 50 पेक्षा अधिक धावा बनवू शकेल का? कारण का ज्याप्रमाणे बॅटिंग चालली आहे ती कुठंतरी आपण बघतोय तर रनांना अंकुश लागलाय. तुम्ही विचार करताय 9 चेंडूचा सामना केला, अनुपनं 13 वरती खेळतोय, तर अक्षयनं देखील सुरुवात धीमी केली आहे. इथे 7 चेंडूचा खेळ आहे, आतापर्यंत 11 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 14 षटक इन प्रोग्रेस मध्ये चांगलं असं प्रभावित करणं क्रिकेट खेळला नाही अक्षय आतापर्यंत. यावेळेला हेलिकॉप्टर घुमावलंय आणि हेलिकॉप्टरला लँड केलंय सरळ मात्र या मैदानाच्या बाहेर, चेंडू आउट ऑफ द पार्क, मॅक्झिम षटकार. आणि 6 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील अतिशय वेगानं पुढे सरकतंय 40 या आकड्यावरती. आता का मात्र हात खोलले आहेत, आता तो मात्र सांगतोय खोल दे पंख मेरे कै ताय परिंदा, उडान अभी आज बाकी आहे, जमीन मेरी मंजिल नाही, पुरा आसमान आज बाकी आहे सांगण्याचा प्रयत्न अक्षयने केलाय. या खुल्या आसमानामध्ये मला काय आहे
आणि खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बाजू चेंज केले ओव्हर द विकेट गोलंदाजी शाहिदच्या माध्यमातून दोन फटके पडल्यानंतरला आता फटका मात्र फसलाय फाईनला क्षेत्ररक्षक नाहीये जावीला पोहोचेल हे कंप्लीट केले हा हा नानासा मामला आहे पकडला जाईल थ्रो केला जाईल यष्टरक्षकाकडे अगोदर वेगानं मात्र दोन धावा कंप्लीट होत आहेत आता थोडस कुठेतरी रायत किसास सिया स्पोर्ट्सच्या खेम्यामध्ये बघायला मिळू शकेल दोन चेंडूचा खेळ बाकी आहे धावसंख्या 42 42 आकडेवरती अचूक टप्प्याच्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मोठे प्रहार होतील का ज्यावेळेला पहिली मॅच खेळला गेला होता जॉली बॉयच्या विरोधामध्ये तेव्हा कुठेतरी यंग बॉयच्या विरोधामध्ये ज्यावेळेला खेळले गेले होते सिया स्पोर्ट्सचा संघ 70 धावा बनवले होत्या सिया स्पोर्ट्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आता ही लीग स्टेज मधली दुसरी मॅच देखील दोन्ही संघ आपापल्या खेळत आहेत इथून जिंकणाऱ्या संघाला मात्र संघ क्वालिफाय होणार आहे त्यानंतर बी ग्रुपच्या मॅचेस होतील एका बाजूला युवा प्रभातचा संघ दापोली 11 या संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल शाहिदनं प्रभावित करणे थोडस रनअपमध्ये दुविधा आहे रनअपमध्ये दुविधा आणि शेवटचा एक चेंडू टाकायचा आहे त्याला शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे अक्षय निवदेचा बल्ला खामोश आहे ऑफस्टंपच्या बाहेर यावी मात्र पंच सांगतील चेंडू पुन्हा टाका मिस्टर एक्स्ट्रा धावसंख्या पुढे सरकते 43 43 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे शाहिदनं प्रभावित तर केलंय परंतु आता मात्र एक्स्ट्राच्या धाव देखील खर्च केले आहेत शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक आहे लॉंग स्टॉपला एक धाव मात्र मिळू शकेल आणि बघता बघता तुम्ही बघताय तर षटक क्रमांक 14 हे देखील संपलेला आहे षटक क्रमांक 4चा खेळ संपल्यानंतरला धाव संख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 44 47 47 ही आकडेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे चला माझ्याकडे पुनश एकदा शेवटचा एक चटक शिल्लक आहे शॉर्ट ऑफ डिलिव्हरी यावेळेला फटका फसलाय फॉलो थ्रू मध्ये पकडला जाईल का सुपर जेल वॉट अ कॉट आणि इथे आक्रमक शैलीच्या फलंदाजाला बाद केलंय आणि तुफेलनं सांगितलंय मी या वेळेला पहिलं षटक टाकलं पहिल्या चेंडूवरती बाद करण्याची संधी दिली होती परंतु पुन्हा एकदा मात्र ती संधी मी आता मात्र सोडणार नाहीये अक्षयला मैदानाच्या बाहेरच पाठवेन हे सांगितलं होतं तुफेलनं मोठा धक्का बसतोय सिया स्पोर्ट्सच्या संघाला 44 दोन खेळाडू बाद झालेत
और तुफेल ने कमाल ला जवाब धमाल गोलंदाजी के लिए काही वेळातच बुंबू माट्या देखील इन प्रोग्रेस आपल्याला खेळताना दिसेल इन ऍक्शन मध्ये. लेक्समच्या बाहेरचा चेंडू आपण बघताय. तर यावेळी संजू सर सांगतायत हमने तो बाजू खोली आहे आणि इथे एक्स्ट्रा धावा तुम्ही जोडून घ्या इथे. धावसंख्या 45 ला जाऊन पोहोचले. प्रिडिक्शन लावले जातील किती धावा बनल्या जातील. राउंड द विकेट त्यावेळी तुम्ही बघताय तर क्षेत्ररक्षक आहे. एकावर पॉइंटला चेंडू खेळला जाईल. दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले आहेत परंतु थोडासा लेझीपणा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हा हा नानाचा मामला आहे. तिथे चांगलासा थ्रो केला गेलाय आणि बघता बघता धावा देखील ऍड कराव्या लागतील. आदिल नांदगावकर ज्यावेळेला आपण मागची टुर्नामेंट पाहिली असाल सिया स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये आदिल नांदगावकर हे वादळ वा कमालचं क्रिकेट खेळला होता. अर्धशतक झळकावलं होतं. तब्बल वैयक्तिकरित्या 69 धावा त्याने बनवल्या. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले सरळ बॅटनं. क्षेत्ररक्षक आहे रझीन. रझीनच्या माध्यमातून केवळ चांगलासा क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती संतुष्ट व्हावं लागतं बॅटिंग करणाऱ्या सिया स्पोर्ट्स या संघाला. अजून 50 धावा देखील स्कोरकार्डवरती लागल्या नाही आहेत. हालांकी यंग बॉयच्या विरोधामध्ये 70 धावा बनवल्या होत्या तेव्हा ऋषीचा बल्ला मात्र चालला होता. अक्षयनं देखील चांगला सपोर्ट केला होता. अनुप देशमुख थोडंसं मात्र धीमे खेळतोय. 9 चेंडूंमध्ये 13 धावा बनवल्या आहेत. लॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला खेळलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. शाहिदच्या माध्यमातून यावेळचं चांगलंसं क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि हळूहळू मात्र स्कोर कार्ड 49-49 या आकड्यावरती पोहोचलंय. 49-49 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ अजून देखील शेष आहे. दोन मोठे प्रहार होतील का. मनोज मोहितेला देखील पाठवलं गेलं नाहीये. आदिलला पाठवलं. इन फॉर्म मध्ये दिसलाय आदिल. हा इथे चेंडू दन दन करत आउटफील्ड तेज आहे त्या ठिकाणची. थोडस थांबलंय तिथे. फाईनला चेंडूला खेळलं गेलं. हा हा नानासा मामला. परंतु दोन धावांवरती आता संतुष्ट व्हावं लागतंय धावसंख्या. आणि आता मात्र दोन धावांच्या सहाय्यानं संघाचं अर्धशतक कम्प्लीट. स्कोर कार्ड 51 या आकडेवरती पोहोचलंय. तुफेलनं चांगल्या प्रकारची गोलंदाजी. दुसरं षटक टाकलंय. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 51 या आकडेवरती पोहोचले. तुफेलनं वैयक्तिकरित्या 17 धावा खर्च केल्या. दोन महत्वाच्या विकेट ऋषी वारे आणि त्याचबरोबर अक्षय निवाते या दोन्ही खेळाडूंना त्यानं बाद केलंय. शॉर्ट ऑफ लेंथची डिलिव्हरी. शेवटचा एक चेंडू होता आणि इथे मात्र विकेटचं पतन. शेवटचं षटक देखील संपलेलं आहे. धावसंख्या 51 दोन खेळाडू बाद. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 52 धावांचं टार्गेट असेल. थोडीशी विश्रांती आणि काही वेळातच मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल.
चला बॅटर्स चला या मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर यायचंय. यानंतरची पुढची मॅच युवा प्रभात बनाम दापोली इलेव्हन. टॉस करून घेऊयात युवा प्रभात आणि दापोली इलेव्हन दोन्हीकडनं तर या टॉससाठी. चलते फिर से एक बार मैं सुहेल नादगावकर सभी दर्शकों का ऑडियो सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं. जहां पर चलते फिर से एक बार गेंदबाज पर रुपेश आ रहे हैं. ओहो अच्छी गेंद थी पहली ही गेंद पर गिर जाकर शरीर पटक रही. जहां पर अच्छी गेंद पहली गेंद पर लेग वाइज के रूप में खाता खुलेगा जॉनी बॉज का. एक रेड जहां पर टारगेट सेट किया कुल मिलाकर 52 रनों का टारगेट. जहां पर पहली गेंद पर रुपेश ने अच्छी गेंद फेंकी थी लीड 9 तब 25 गेंदबाज का. जहां तक बात की जाए रन को अगर डिफेंड करना है तो अच्छी गेंदबाजी करना बहुत जरूरी. रुपेश ने पहली बार मुकाबले के अंदर बात की जाए तो अच्छी गेंदबाजी की थी लगातार 12 गेंद फेंकी थी और 12 गेंदों पर 12 रन खर्च किए थे इस गेंदबाज ने. जहां तक एक विकेट आपने नाम किया था रुपेश फिर से एक बार अपनी कोटी से पहली और टीम की ओर से पहली ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर तैयार है. स्ट्राइकर बने बाद रुपेश. अंपायर का इशारा व्हाइट बॉल
दिशा से भटक रहे गेंदबाज रुपेश, जितने दिशा से भटकेगी उतने देखिए आपको प्रेशर भी आएंगे। रन संख्या आपको मिला कर दो, एक गेंद हो चुकी है पहले ओवर का खेल, प्रगति पर चल रहा है। दिशा से भटके थे रुपेश। अगली गेंद राइट ओवर द विकेट, धूप खिला हुआ है, दोपहर के सत्र दिख रहे हैं, अच्छे हैं ते उछाले, अनएक्सपेक्टेड बाउंस बीच मैदान के अंदर देखने मिला, जहां पर रुपेश अच्छी गेंदबाजी कर रहे, कटर गेंद मार रही है। लगातार बात की जाए तो पहले मुकाबले के अंदर कटर गेंदबाजी की थी, लेकिन ज्यादा गेंदबाज ज्यादातर फायदा उठाते गेंदबाज। जहां तक बात की जाए नवीस स्ट्राइकर बड़े बाद नवीद है, नवीस के पास भी क्षमता इस मुकाबले को अपने नाम करने के, लेकिन काम करना पड़ेगा मैदान के अंदर, अच्छी बल्लेबाजी आपको करना बहुत जरूरी है। दो गेंद हो चुके हैं, दो रन बने हैं, जहां पर गेंद मारने के लिए रुपेश राइट मोड़ देंगे, पाले में गेंद है, गेंद को उड़ाया लॉन्ग ऑन के ऊपर से सी मारे का गेंद रफ, छह रनों के लिए शानदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट, एक तेरी तो एक मेरी, तू शेर है तो मैं सवा शेर हूं, नवीद भी कह रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 8 रन पर जा पहुंची, बस एक बार चलेगी मुकाबले की तरफ, जहां पर 3 गेंद हो चुके, 8 रन बने हैं। स्ट्राइक बल्लेबाज नवीद, नॉन स्ट्राइक बल्लेबाज फिराक को दिख रहे हैं, जहां पर रुपेश के ऊपर हमला बोला बल्लेबाज नवीद ने। अगले गेंद राइट बहुत विकेट उड़ाया, फिर से एक बार गेंद हवा में है, अच्छी कैच, कमबैक किया देखे रुपेश ने, एक तेरी तो एक मेरी, तू शेर है तो मैं जब्बा शेर हूं। देखिए एक छक्का लगा था, दूसरी गेंद पर रुपेश ने कहा कि मैं भी गेंदबाज हूं, गेंदबाजी कर सकता हूं, और इस बार बल्लेबाज नवीद को भेजा है बैक टू द पवेलियन, पहली विकेट का पतन, अच्छी कैच वहां पर ऋषि की नजर आई, जहां पर 4 के दिवे के 8 रन, 1 विकेट का नुकसान हुआ है। अगले बल्लेबाज राफी, जिन्होंने पहले मुकाबले के अंदर ऑलराउंडर परफॉर्मेंस दिखाया था, कुल मिलाकर 3 विकेट और 20 रन बनाए थे, वही खिलाड़ी फिर से एक बार मैदान के अंदर दाखिल हो रहा है। देखिए राफीद और फिराक के ऊपर सभी की नजरें रहेगी, ये दोनों बल्लेबाज पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी है, अगर पार्टनरशिप बनाएंगे तो 52 रन का टारगेट आसानी से आप चेस कर सकते हैं। थोड़ा सा सेंसिबल क्रिकेट खेलना पड़ेगा, सूझबूझ से आक्रमक का होना पड़ेगा मैदान के अंदर। स्ट्राइकर बल्लेबाज राफीद है, एसके स्पोर्ट प्रीमियर लीग 2024 सीजन 1 पहला डे दिख रहे हैं, उसमें पहला तीसरा मुकाबला, अच्छी गेंद खिलाए जरूर, एक रन मिलेगा, एक रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 9 रन पर जा पहुंच रही है, जहां पर 5 की दिफी की है, रन संख्या कुल मिलाकर बात की जाए 9 रन, और कंपल्सरी चेस है, अगर मैच टाई होता है कंपल्सरी चेस। विकेट के साथ गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, जहां पर स्ट्राइकर बल्लेबाज फिराक और थोड़ी सी इस बार रनिंग बिटवीन द विकेट में थोड़ी सी तालमेल में गड़बड़ी होती भी, गेंदबाज रुपेश गेंदबाजी करे, जहां पर दोपहर के सत्र के अंदर हल्का हल्का धूप खिला हुआ है, हम देख रहे हैं बादल छाए हुए हैं और बीच मैदान के अंदर बड़ा मुकाबला देख रहे हैं, जहां पर एक तरफ सीआई स्पोर्ट तो दूसरी तरफ जॉली बॉयज के गेंदबाज होने के कमाल की गेंदबाज थी, कि जहां तक तुफेल की बात की जाए रोक के रखा पूरी तरह से, और अच्छा शॉट जहां पर गेंद निकल रही है, एक रन मिलेगा, एक रन के साथ देखिए रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंच रही है 10 रनों पर, एक विकेट का लुकसान, फिराक स्टैंड पर मौजूद नॉन स्ट्राइकर बड़े बाद राफीद, पहली ओवर के अंदर अगर बात की जाए तो अच्छी बल्लेबाजी, सेंसिबल क्रिकेट खेला गया, देखिए पहले नवीद ने एक छक्का लगाया था जरूर, लेकिन दूसरी गेंद पर भी छक्का लगाना चाहते थे, और उसी चक्कर पे उनका विकेट, एक बड़ा विकेट बड़ी मछली जाल में बसी, डग आउट की तरफ सन्नाटा नजर आ रहा है, जहां पर अनूप गेंदबाजी मार्क पर आ रहे हैं, 10 पहली ओवर के अंदर 10 यानी कि 24 गेंदे और 42 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए, कंपल्सरी चीज है। जहां पर स्ट्राइकर बल्लेबाज की बात की जाए, फिराक जिन्होंने 2 गेंदे खेली, 1 नंबर बल्लेबाजी कर रहे हैं, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सभी के नजरें अगर बात की जाए तो राफीद के ऊपर रहने वाली है, क्योंकि ये खिलाड़ी ऑलराउंडर परफॉर्मेंस दिखा रहा है, लगातार अच्छा परफॉर्मेंस, बल्लेबाजी से छक्के चौके लगा सकता है बल्लेबाज, क्षमता इस खिलाड़ी के पास, एक आक्रमक कभी भी रूप ले सकता है मैदान के अंदर, जहां पर हम देख रहे हैं इसके
स्पोर्ट प्रीमियर लीग 2024 का आज का पहला दिन, पहले दिन के अंदर तीसरा मुकाबला, तीसरे मुकाबले के अंदर दूसरी इनिंग जहां पर महत्वपूर्ण रिक्वायर्ड रन रेट की बात की जाए तो 10.50 टारगेट, करंट रन रेट की बात की जाए तो पहली ओवर के अंदर 10 रन आए थे जरूर अनूप गिरबादी के लिए। राइट एम ओवर द विकेट अपने कोर्ट से पहली टीम की ओर से दूसरी और शानदार गेंद थी, थोड़ी सी गेंद नीचे बैठती हुई गेंद सीधा कीपर के दस्तरों में, एक्सेप्ट नहीं किया था बल्लेबाज फिराक ने, ये गेंद थोड़ी सी नीचे बैठती हुई गेंद निकली सीधा कीपर के दस्तरों जहां पर ऋषि मौजूद थे। फील्डिंग की बात की जाए मिड विकेट मिड ऑन एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है जहां पर दोनों बल्लेबाजों के देखिए पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर 10, एक विकेट का नुकसान। दूसरी ओवर के अंदर गेंदबाजी के लिए अनूप को देख रहे हैं, देखने वाली बात कैसी गेंदबाजी करते हैं। हो शानदार गेंदबाजी, देखिए उछाल लेती हुई गेंद निकली सीधा कीपर के दस्तरों जहां पर लीग अंपायर का इशारा दबा, 1/4 ओवर यानी कि पहला बाउंस हो चुका है। इस बार वार्निंग दी गई अनूप को जहां पर अनूप ने पहली दो गेंदों पर बल्लेबाजों को पूरी तरह से रोक के रखा है। फिराक मौजूद है लेकिन फिराक के बल्ले पर गेंद नहीं आ रही है, 4 गेंदों पर 1 रन बनाए हैं। आपको लगातार प्रभावित करना पड़ेगा, 52 रनों का टारगेट है, एक छोटा टोटल है। गेंद देखिए स्लिप की ओर से, गेंद ने फर्स्ट स्लिप की ओर से निकली है, तटबैन की दिशा में फील्डर रुपेश मौजूद है, जब तक आप फील्डर फील्ड करते हैं तब तक 1 रन मिलेगा। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 11 रन पर जा उतरी है। 21 गेंदों पर 41 रनों की जरूरत है, समीकरण बीच मैदान के अंदर बन रहा है। और मित्रों रात्र नहीं स्वप्न बदलते, दीवाना ही वात बदलते, नेहमी जिंकायची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो मित्रों वेट नक्कीच बदलते। देखिए हर वक्त टाइम बदलते रहता है, टाइम आपका भी बदलेगा लेकिन आपको वही काम करना पड़ेगा जब जाकर आपका टाइम बदलेगा। देखने वाली बात रन संख्या कुल मिलाकर 11, एक विकेट के नुकसान पर अनूप गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद थी, अंपायर का इशारा नो बॉल, दूसरा बाउंसर फेंका गिरबाज अनूप ने, अंपायर का इशारा नो बॉल, नो बॉल के साथ रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची थी 12 रन पर। फ्री ट्रेने वाला है संजू सैमसन जो कि मेन अंपायर दिख रहे हैं और लीग अंपायर आश्वद। अनूप ने अभी तक 3 गेंदें फेंकी, 3 गेंदों पर 2 रन खर्च किए हैं यानी कि 12 रन हो चुके, 40 रनों की जरूरत है। आने वाले गेंदों के ऊपर कैसे बल्लेबाजी करेंगे दोनों बल्लेबाज, दोनों बल्लेबाजों के ऊपर नजर रहेगी। उड़ाया गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में, 1 रन आसानी के साथ जब तक फील्डर फील्ड करेंगे। देखने वाली बात, दूसरा रन आसानी के साथ, देखिए रन आउट का मौका, संजू सैमसन का इशारा दबा, आउट है बल्लेबाज, बैक टू द पवेलियन, दूसरे विकेट का पतन। 1 रन मिलेगा, 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 13 रन आउट के रूप में। फिराक बैक टू द पवेलियन, उनकी जगह सबने अगले बल्लेबाज अफाक आ रहे हैं। चार गेंदें फेंकी है गेंदबाज अनूप ने जहां पर 3 रन खर्च किए हैं। चलेंगे फिर से एक बार स्ट्राइक पर, राफीद बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छा शॉट खेला जरूर, देखिए फील्डर वहां पर मौजूद है। 1 रन आसानी के साथ मिलेगा, 1 रन के साथ संतुष्ट होगी। फुल टॉस गेंद था, फुल टॉस गेंद का फायदा होता है बहुत जरूरी है, आपको लगातार आपको फुल टॉस गेंद मिलते नहीं है। संख्या कुल मिलाकर 14 गेंदबाजी मार्ग पर अनूप गेंदबाजी कर रहे हैं। अनूप ने अभी तक 5 गेंदें फेंकी है, 4 रन खर्च किए हैं। अनूप लगातार किफायती साबित हो रहे हैं, लगातार बल्लेबाजों को अभी तक रोक के रखा है, पूरी तरह से हाथ खोलने का मौका नहीं दिया। अच्छी गेंद, अच्छा है, अच्छी गेंद पॉइंट की दिशा में कट किया, 1 रन आसानी के साथ मिलेगा। अनूप देखिए गेंद के पीछे जा रही है जब तक पहला रन ही मिलेगा। देखिए 2 ओवर का खात्मा, 2 ओवर के खात्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर जाकर पहुंची थी 15 रन पर। आने वाले 18 गेंदे और 18 गेंदों पर 37 रनों की जरूरत है। क्या इस मुकाबले के अंदर राफीद और अफाक जान फूकेंगे, देखने वाली बात। अनूप ने तो अपनी जान फूकी है इस मुकाबले के अंदर, 1 ओवर फेंकी, 6 गेंदें फेंकी, 5 रन गज के, क्या कमाल लाजवाब गेंदबाजी करते हुए पूरी तरह से रोक के रखा है देखे बल्लेबाजों को। अब थोड़ी सी चर्चा हो रही है किसके हाथों में गेंद थमाया जाएगा, अफाक और हम दिख रहे हैं आप, फिर दोनों बल्लेबाज बीच मैदान के अंदर है।
18 गेंदे 37 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। जहां पर आज का पहले दिन के अंदर दोपहर के सत्र के अंदर तीसरा मुकाबला और तीसरे मुकाबले के अंदर रोमांचक मुकाबला हम देख रहे हैं, जहां पर 18 गेंदे 37 रनों की जरूरत है। किसके हाथों में गेंद थमाएंगे? मुझे लग रहा है रूपेश गेंदबाजी मार्ग पर आएंगे। पहली ओवर के अंदर कुल मिलाकर 10 रन खर्च किए थे, जिनके फिर से एक बार मुझे लग रहा है दूसरी ओवर के अंदर गेंदबाजी के लिए आने वाले हैं। अपने कोटे से दूसरे तो टीम की ओर से तीसरी ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर रूपेश के ऊपर सभी की नजर रहेगी। देखिए रूपेश ने पहली ओवर के अंदर 10 रन खर्च किए थे, जरूर 18 गेंदे 37 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। YouTube के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हुए दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। ऐतिहासिक आजाद मैदान दापुरी के अंदर हम इस जहां पर गेंदबाजी के लिए रूपेश स्ट्राइकर बल्लेबाज अफाक नॉन स्ट्राइकर बल्लेबाज राफीद राइट ओवर द विकेट के साथ गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। गेंदबाजी करना बहुत जरूरी है। इस ओवर के अंदर अगर रूपेश ने रोका बल्लेबाजों को तो फिर से एक बार मैच फंस सकता है। जॉली बॉयस रन बनाने पड़ेंगे, बड़े शॉट करना बहुत जरूरी है इस मुकाबले को अगर जीतना है और सीधा सेमीफाइनल के अंदर दाखिल होना है। राइट ओवर द विकेट, ओहो उड़ाना चाहते थे, अच्छी गेंद, शानदार गेंद, बिंदी के दर है। रूपेश की बात की जाए, लेग कटर गेंदबाज लगातार लेग कट कर रही है, बिंदी गेंद आ रही है। देखिए दूसरी ओवर फिक्र 1.1 गेंद फेंका है, 9 रन कर चुके हैं और एक विकेट अपने नाम किया गेंदबाज रूपेश ने। जहां पर स्ट्राइकर बल्लेबाज अफाक नॉन स्ट्राइकर बल्लेबाज राफीद, फील्डिंग की बात की जाए मिड विकेट मिड ऑन एक स्ट्राइकर लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, अच्छी फिट सजा के रखी हुई बीच मैदान के अंदर, लेकिन गेंदबाजी भी दर्जेदार गेंदबाजी हो रही है। ओहो लग रहा है अच्छी गेंद है, सीधा गेंद की कीपर के दस्तों में, इस बार ऑफ कटर थी गेंद, गेंद अंदर की तरफ ट्रैवल हुई, इन स्विंग होती हुई गेंद सीधा निकली रूशी बारे के हाथों में। जहां पर बात की जो रूपेश अच्छी गेंदबाजी कर रही है, मुकाबला लगातार फंसता चला जा रहा है। 16 गेंदे 37 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। 16 गेंदे 37 रन राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी मार्ग पर, अच्छी गेंद, शानदार गेंदबाजी, बल्लेबाज अफाक बैक टू द पवेलियन रन आउट के रूप में। मुझे तो अपना ने लूटा गेरू भाई कहा दम था दोस्तों, जहां हमारी कश्ती डूबी वहां थोड़ा सा विश्वास कम था। जहां पर अफाक बैक टू द पवेलियन जाने के बाद अगले बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आ रहे हैं तो फेल। चला पुढे एकदा या ठिकाणी मैदानाकडे जाऊया। तमाम रसिक मायबापांचे ऑनलाईन रसिक प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सनी मोहिते मनापासून हार्दिक स्वागत करतोय। मॅचकडे घेऊन तर जातोय तुम्हाला सर्वांना, परंतु या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर एक चांगला ट्विस्ट, 14 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या संघाला, चांगली लाईन, चांगली लेन, चांगला टप्पा आणि कौतुक मात्र रूपेश राणे यांचं करावं लागेल। तुफेलनं गोलंदाजी चांगली केली होती, परंतु आता बॅटिंग करत असताना कुठेतरी आता संघ बॅकफुटला परतलाय। 13 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे, 13 मध्ये 36 धावांची आवश्यकता, रूपेश राणेचं कौतुक करावं लागेल। आतापर्यंत आपण जर बघायला गेलं तर एक धाव खर्च केली आहे त्या 5 चेंडूंमध्ये, तुम्ही बघताय तर शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी फटका फसलाय फॉलो थ्रू मध्ये रूपेश,
व्हाट अ गॉड सुपर जेल. आणि इथे मात्र आपण जर बघताय तर संघासाठी योग्य असं योगदान देखील दिले. ज्या वेळेला संघ संकटामध्ये होता तिथेच मात्र योगदान देण्याचं काम केले. षटक क्रमांक अतीनचा खेळ संपला. लॉस ऑफ थ्री विकेट, लॉस ऑफ फोर विकेट, धावसंख्या 16 या आकड्यावरती. शेवटचे दोन षटक बाकी आहेत. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 36. बारा चेंडून 36 धावांची आवश्यकता. राईट मोर द विकेट का पालगड एक्सप्रेस. अक्षय निवाते आलाय. यावेळेला आपण बघताय तर चांगलंस क्रिकेट. अक्षय निवाते गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. 11 मध्ये 35 धावा बनवू शकतील फैजान. आणि त्याचबरोबर राफीद कडे ती विधवत्ता आहे. राफीदनं सुरुवात मात्र स्लो केली आहे. 6 चेंडूंमध्ये केवळ मात्र त्यांनी आतापर्यंत विचार करायला गेला तुम्ही तर 4 धावा बनवलेत आपल्या संघाकडून. त्याच्यानंतरला मात्र चांगल्या प्रकारचा क्रिकेट साध्य आणि साकार होताना आपल्याला बघायला देखील मिळालं नाहीये. कमी गतीचा चेंडू पंच सांगतील व्हाईट बॉल आहे. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. मिस्टर एक्स्ट्राच्या धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल कुठेतरी. आता अक्षय निवातेच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावा खर्च केले जाते. शॉर्ट ऑफ लेंगची डिलिव्हरी यावेळेला कमी गतीचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेंगची डिलिव्हरी आहे. परिपूर्ण थांबवण्याचं काम मात्र केलं गेलंय. डॉट बॉल येतोय. एकच गोलंदाज नाहीये सीएस स्पोर्ट्स या संघाच्या. तर अनुप देशमुखनं देखील किफायतीशीर षटक टाकलं. ज्या वेळेला रुपेश राणे अशी देखील घातक अशी गोलंदाजी. आता अक्षय निवाते देखील तशाच प्रकारचं क्रिकेट खेळतोय. जॉली बॉईज बलाढ्य संघ आहे. त्या संघाच्या विरोधामध्ये चांगला फटका तर खेळला अनुप देशमुख. 1-1 चेंडू मात्र सीमा रेषा पार. तभी तो होगा विडा पार. आलाय सवकार. 4 धाव आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठे फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. थोडीशी मात्र चर्चा केली जाते. मोठे फटके खेळलेत. फैजाननं देखील हात खोललेत. मॅच बनू शकते. अजून देखील 2 मोठे प्रहार झाले ना तर मॅचमध्ये रोमहर्ष येऊ शकेल. ज्याप्रमाणे पहिले 3 षटकं टाकले गेलेत. रुपेश राणेनं 2 टाकलं. एक अनुप देशमुखनं 1 षटक टाकलं. तिथे कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांबवलं. 4 विकेट देखील घेतल्या त्या 3 ओव्हरमध्ये. नऊ चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 30 बनू शकतील का, होऊ शकतील का, बनू शकतील का, असे अनेक प्रश्न येतील तुमच्या समोर. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. चेंडू फडल्यानंतरला कट होते. फंच संजू सॅमसन त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये आपल्याकडे वळताना सांगतात. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 23. 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील जॉली बॉईज हा जो संघ आहे तो मात्र हार मानणारा संघ नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल, ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय ना की आपण हारतोय, तेव्हा भारत आणि पाकिस्तानच्या, भारत आणि साऊथ आफ्रिकेची मॅच बघा. वर्ल्ड कपची ज्या वेळेला भारतानं साऊथ आफ्रिकेला पराजित केलं होतं, 30 चेंडूंमध्ये 24 धावा दिल्या नव्हत्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. 9 मध्ये 29 देखील बनू शकतील. पुन्हा एकदा
वाइट बॉल संजू सैमसन सांगतील गोलंदाज चुका करता है चुकाना पनिश आम्ही करतोय एक्स्ट्राचा दाबा खर्च आता थोडंस प्रेशर मध्ये अक्षय निवाते याची गोलंदाजी नऊ चेंडू अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे फिनिश एकदा वेळ आपण बघताय तर इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आहे आता योग्य टप्प्याची गोलंदाजी केली आहे आठ मध्ये अठ्ठावीस फैजान हात खोलावे लागतील आठ चेंडूर मध्ये अठ्ठावीस धावांची आवश्यकता आतापर्यंत या चार चेंडूंमध्ये आठ धावा खर्च केलेत गोलंदाज अक्षयनं पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू टाकलाय आता तो सांगतोय मी देखील काय कमी नाहीये माझ्याकडे देखील अनुभव आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला दापोली इलेवन आणि युवा प्रभा दोन्हीकडे टॉस यायचा आहे शेवटचा एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे एका चेंडूचा खेळ बाकी शॉर्ट अपलेंची डिलिव्हरी स्टेप आउट होऊन खेळण्याचा लॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह केलाय तिथे रॉकेट थ्रो केला जातोय आणि धावचीत मात्र खेळाडू होतोय इथे एक मोठा धक्का देखील बसलाय सहा चेंडू आणि सत्तावीस धावांची आवश्यकता आहे सहा मध्ये सत्तावीस ची आवश्यकता दापोली इलेवन चे कर्णधार चल आपण टॉस रेडी या कॉम्बॉक्स कडे बॅटर्सचं नाव सांगा ना बॅटर्सने नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळेल तर या ठिकाणी या यावेळेला जर बघताय तर तुम्ही मनोज मोहिते गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू इट्स अ फेअर डिलिव्हरी पाच मध्ये सत्तावीस ची आवश्यकता थोडस क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल चार मध्ये सत्तावीस पॉसिबल नाहीये आता यावेळेला पुढचा चेंडू सेशनला कमी गतीचा चेंडू मनोज मोहिते तीन चेंडू आणि सत्तावीस धावांची रिक्वायरमेंट आहे तीन चेंडू आणि सत्तावीस धावांची आवश्यकता आपल्याला देखील बघायला मिळते यावेळेला मात्र एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाणार दोन चेंडू आणि सव्वीस धावांची रिक्वायरमेंट आहे मनोज मोहिते कमालची गोलंदाजी शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय चेंडू वन बाउन्स सी मारे शापार सौकार सौकार आपल्याला बघायला मिळतोय धाव संख्या तीस एका चेंडू मध्ये आता बावीस धावांची आवश्यकता एक चेंडू आणि त्याचबरोबर बावीस धावांची गरज आहे कवरच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पंच किती धावा असतील चेंडू वन बाउंड चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार मॅच मात्र यावेळेला जिंकलेली आहे सिया स्पोर्ट्स दापोली संघानं अभिनंदन करूया टॉस होतोय तिथे युवा प्रभात बनम दापोली इलेवन या दोन संघांमध्ये टॉस उडवला गेला टॉस कोणी जिंकलाय दापोली इलेवन ऑन द टॉस